कुरुंदवाड शहरात मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीनं 5 दिवस साखळी उपोषण सुरू होतं. या साखळी उपोषणात आता महिलांनी देखील उडी घेतली. या साखळी उपोषणामध्ये शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या. यावेळी महिलांनी घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला. दरम्यान मराठा आरक्षण संदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी शासनाला 2 महिन्याची वेळ दिली असून 2 जानेवारीपर्यंत आंदोलन स्थगित केलं. त्यामुळे 2 जानेवारीपर्यंत कुरुंदवाडचं साखळी उपोषणाचं आज दुपारी 12 वाजता महिलांच्या उपस्थितीत सांगता करण्यात आली. कुरुंदवाड येथील पालिका चौकात मोठ्या प्रमाणात महिला एकत्र येऊन साखळी उपोषण केलं. यावेळी अनेक महिलांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाल्या की स्पर्धेच्या युगात मराठा समाजाची मुलं हुशार असून देखील आरक्षण नसल्यामुळे मागं पडत आहेत. त्यांचं खच्चीकरण होत आहे याची जाणीव आता महिला भगिनींना देखील होऊ लागली आहे. आणि म्हणूनच उपोषण तर करूच, त्याशिवाय रस्त्यावर उतरून देखील मराठा आरक्षणाच्या लढ्यात सामील होण्यासाठी कुरुंदवाडातील महिला सज्ज झाल्यात. स्त्रीमध्ये जेवढा संयम आहे तेवढीच ती बलशाली आहे. आणि महाराष्ट्राच्या नवदुर्गांनी रौद्ररूप धारण करण्याअगोदर शासनाला सुबुद्धी येऊ दे अशा भावना यावेळी सकल मराठा समाजाच्या महिलांनी बोलताना व्यक्त केल्या. यावेळी राष्ट्रगीताने आंदोलनाची सांगता झाली. यावेळी सकल मराठा समाज मोठ्या संख्येनं उपस्थित होता. मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ.